मी येताना दर्यापूरून येत होतो आणि तिथे तहसीलमध्ये गेलो. अचानक माझी भेट दिली आणि भेट घेताना पवार नावाचे वृद्ध शेतकरी जे पारधी समाजाचे होते ते तिकडे आले आणि त्यांनी मला लगेच कंप्लेंट सांगितली की गेल्या मी एका वर्षापासून अंत्योदयमध्ये माझा कार्ड मिळावं याच्यासाठी मी प्रयत्न करतो पण ते कार्ड भेटत नव्हते. आणि मग ते लगेच तहसीलदाराकडे मी ते सगळं पाहिलं तर कागदपत्र फाईल पाहिली तेव्हा एक वर्षापासून त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. शेवा आम्ही कायदा असं म्हणतो का 7 दिवसाच्या वर फाईल ठेवल्या जात असेल आणि त्याच्यावर कारवाई होत नसेल तर त्याच्या 7 दिवसाच्या वर त्याचा फाईल ठेवूच नाही. ठेवली तर शिस्तभंगाची कारवाई व्हावी आणि त्याच्यावर आता निलंबनाची कारवाई आपण केली. मी महाराष्ट्रातल्या या कारवाईच्या निमित्तानं सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्याला सांगतोय ते कलेक्टर असू दे का सचिव असू दे सेवा आम्ही कायद्याचं पालन झालं नाही तर बच्चू कडूसोबत सामना घ्यावा लागेल. तुमच्यावर कारवाई होईल जशी 353 आमच्यावर कारवाई होते तसा सेवा आम्ही कायद्याचा वापर सुद्धा आता ताकदीनं झाल्याशिवाय राहणार नाही.